आयुक्ताला कोणतं जाईल म्हणून दीड वर्षापासून 24,000 शिक्षक भरतीची घोषणा माननीय विनोद तावडे साहेबांनी वेळोवेळी आपल्या चॅनलवरती केलेली आहे. आमची एकच मागणी आहे की आपण ज्या पद्धतीनं घोषणा केलेली आहे त्याच पद्धतीनं ही जी काही शिक्षक भरती आहे ती महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर म्हणजे आचारसंहितेच्या आधी या ठिकाणी राबवावी आणि जोपर्यंत प्रणालीवरती जाहिरात येणार नाही तोपर्यंत आम्ही हे विमुदत आवरण उपोषण मागं घेणार नाही. या ठिकाणी ही एक मागणी आहे आणि या सामान्य अभियोगाचा धारकाचा आणि संघटनेचा एकच मत आहे की जाहिरात येईपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहोत. 24,000 शिक्षक भरती मॅडम एक मिनिट परत सांगा. माझं नाव कल्पना जाधव. शासनाने नेहमी घोषणा करून आम्हाला आतापर्यंत गाजर दिलं म्हणायला हरकत नाहीये. गेल्या जवळपास 1.5 वर्षापासून आम्ही नुसतं घोषणा ऐकतोय. आम्हाला आता घोषणा नकोय. आता आम्हाला कार्यवाही पाहिजे. आम्हाला आमची नियुक्ती पत्र पाहिजे. आम्ही तर भीक मागायला नाही आलेलो आहेत. आम्ही आमची पात्रता सिद्ध केलेली आहे आणि शिक्षक होण्यासाठी अजून किती पात्रता आणि किती परीक्षा द्यायची आहे ते आम्हाला शासनाने अजून म्हणजे नुसतं गाजर देत राहिले आणि चालणार नाहीये. आणि आता आम्हाला त्याने आता सांगितलं होतं की 3 तारखेला जाहिरात येणार. अजूनही 3 तारखेलाही जाहिरात नाही. अजून म्हणतात की 11 तारखेला. अशा घोषणा नाही सरकार चालत नाही. अशा बहाने बाजाने सरकार टिकणार पण नाहीये. त्यामुळे माझी मागणी फक्त एवढी आहे की आम्हाला फेब्रुवारी शेवटपर्यंत आमचे नियुक्ती पत्र आमच्या हातात हवे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला.